कुंभार सशक्तीकरण मिशनचा सांगता सोहळा पार पडलाय. आता कुंभार समाजाने तांत्रिक बाजू लक्षात घेता तंत्रज्ञानासोबत काम करणं खूप महत्त्वाचं आहे. कुंभार समाजाने आधुनिक दृष्टिकोन आणि तांत्रिक गुणांची सांगड घालून व्यवसाय दृष्टिकोन ठेवून आर्थिक प्रगती साधावी असं आवाहन अखिल भारतीय कुंभारकर समाजाचे प्रदेश अध्यक्ष तथा दैनिक लोकमंतनचे मुख्य संपादक अशोक सोनावणे यांनी केलं. केंद्र सरकारच्या सूक्ष्म आणि लघु त्याचबरोबर मध्यम उद्योग मंत्रालय आणि अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या सहयोग कुंभार सशक्तीकरण मिशन यांच्या अंतर्गत 10 दिवसीय शिबिराची सांगता संत गोरेबा काका मंदिर आणि स्वामी समर्थ मंदिर चिचोंडी पाटील या ठिकाणी पार पडली आहे. यावेळी डॉक्टर सोनावणे यांनी समाजाला मार्गदर्शन केलं. यावेळी कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष डॉक्टर अशोक सोनावणे हे होते, तर अध्यक्षस्थानी रंगनाथ सूर्यवंशी हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून AL मीना निदेशक खादी ग्रामीण भारत सरकार, राजीव खन्ना सहायक निदेशक खादी ग्रामीण उद्योग, त्याचबरोबर PD शिंदे सहाय्यक उपस्थित होते. यावेळी अखिल भारतीय कुंभार समाज विकासाचे अध्यक्ष मोहन जगदाळे, विठ्ठल अण्णा राऊत संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र कुंभार महासंघ, दत्ताजी टाजळकर मातीसेल अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकासाचे अहमदनगरचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. नगर जिल्ह्याच्या वतीने अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास समितीच्या वतीने आभार मानतो. तसेच या दिवसामध्ये आम्ही सर्वजण सोनवणे साहेबांची जे राहिलो त्या 40 लोकांना विचारा, त्यांनी एक वेगवेगळी सगळं वातावरण व्यवस्थित केलं. 10 दिवसाचा अन्नदानाचा सगळा विषय साहेबांनी आमच्या बरोबर साहेब कंप्लीट बसायचे त्याबद्दल साहेबांचे, त्यानंतर सोनवणे काकूंचे आणि आमच्या या सगळ्या टीमचे आणि नगर जिल्ह्यातून आलेल्या सर्व समाज बांधवांचे मी एक घटक म्हणून आणि मी नवीन याच्यात काही चुकलो असं तर मोठ्या मनाने माफ करावं आणि पुढच्या गोष्टीला मला सगळे धैर्य द्यावं अशी भावना व्यक्त करतो. उत्तम जिल्ह्याचे कोणी माझ्यावर सभेचे मान्यवर आले, त्यांनी अशोकराव सोनवणे साहेबांचे शब्द मान्यवर आले, अण्णांचे शब्द मान्यवर आले, आमच्या सारखे छोट्या मुलांच्या नवीन मुलांनी जे फोन केले आले त्याला मान्यवर आले, त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. पुन्हा करून या कार्यक्रमामध्ये माझ्या खूप काही चुकलं लागलं असेल ते तुम्ही तुमचा छोटा भाऊ माफ करावं आणि पुढं सगळ्यांनी आधार घेऊ पुढील कार्यक्रम आपण याच्यापेक्षा जोरात घेऊ अशी मला सगळ्यांकडून अपेक्षा आहे. एवढं बोलून आले त्याबद्दल आभार मानतो. आता सुरूची भोजनाचा आपण सगळ्यांना लाभ घेऊ. एवढं प्रतिनिधी निलेश आगरकर, News Today 24 अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.